प्रहार दिव्यांग संघटना बागलान यांच्याकडून आज कटना तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दिव्यांगांची संजय गांधी निर्धार योजना प्रकरण अधिकारी परस्पर नामंजूर करीत आहेत. तसं न करता सर्व प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावी. तसंच कमीत कमी कागदपत्रे ज्यात UID कार्ड तसंच मानधन 5 तारखेच्या आज जमा करण्यात यावे. तसेच दर महिन्याला सुरळीत देण्यात यावे. तसंच रेशन कार्ड तात्काळ देण्यात यावे असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. नसता उपोषण किंवा रास्तरोको आंदोलन करण्यात येईल असं अध्यक्ष हिम्मत माळी यांनी सांगितले असून तहसीलदार कैलास चावडे यांनी यावर सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिले आहे. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी नीलकंठ भालेराव सटाणा.